नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. सिद्दीकी आज अजितदादांच्या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार. मुंबईतील जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ. जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन. भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. महाराष्ट्राच्या राजकारणामधील शिंदे कर्ण तर फडणवीस अर्जुन, तर मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरे शरद पवारांनी घालवलं. सदाभाऊ खोत यांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर आरोप. एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बदलत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. ते आरक्षण पवारांनी घालवलं, उद्धव ठाकरेंनी घालवलं, पण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर टीका झाल्या नाही. शिंदेगड विदर्भातील 12 जागांसाठी आग्रही. पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदेगड दबाव टाकण्याची शक्यता. निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेकडे सोपवणार. उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला करण्यात आलं. राज ठाकरेंबाबत उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये असुरक्षितता होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दावा. खोटं बोलणाऱ्यांच्या कळपामध्ये गेल्यामुळे शिंदे खोटं बोलतात. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिंदे शिवसेनेतच होते. राऊतांचं शिंदेच्या आरोपांवर प्रत्युत्तर. मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदेगडाच्या रामदास कदमांची मागणी. रवींद्र चव्हाणांवर आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायत. रवींद्र चव्हाणांची दिल्लीमध्ये पत्र लिहून तक्रार केली. रामदास कदमांचा आरोप. सांगलीमध्ये पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटामध्ये वादाची ठिणगी. विशाल पाटलांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूतेंची टीका.